वाजते दार वाजते आपल्या प्रगतीसाठी माझं योगदान द्यायचंय.
लग्न नका देवा, पोरगी जात तिने लग्न नाही करायचं तर मग शिक्षण घ्यायचंय. ए चला रे नवरा मुलीला मध्ये आणा. गंगा सिंधू सरस्वती वयो आवडलं होत. चला शुभ मंगल सावधान बस मोठं मेहनत तुला आणि रात्री बेरात्री कोणाचं मेसेज बघत असतेस. आता ठरी बसायच्या नवऱ्याची सेवा करायची नाही तर चम आहे ना. अगं पण एकदा मुलीचं लग्न झालं की तिला माहेरचे दरवाजे बंद होतात ना. आणि सासूरवास कुणाला चुकलाय का? हा अगं मुलगी आहेस तू आणि तू सहन नाही करणार तर कोण करणार? अगं हे काय घेऊन बसली? माझ्या नवऱ्याचं तर बाहेर प्रकरण चालू आहे पण मी नाही काही बोलत त्याला. उद्या चिडला आणि मला डिवोर्स दिला तर माझ्या मुलांचं काय? तुला पण मुलं होऊ दे, सगळं नीट होतं बघ. मला बाहेर पडायचंय सगळ्यातून. या अशा प्रकारच्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही भरोसा सेलची मदत घेऊ शकता आणि तेथील पोलीस बांधव तुमची आपुलकीने मदतही करतील. धन्यवाद दादा. पोलीस कर्मचारी आणि भक्कसेल अधिकारी आमची बहिणीप्रमाणे काळजी घेतील याची मला खात्री वाटते. वा दादा वा, ही बातमी ऐकून लय आनंद झाला. पण आता मी तुम्हाला आमची गोष्ट सांगतो. बस्ती मध्ये होता एक प्रौढ आजा थोर, होती त्याला बायको आणि दोन पोर. काबाड कष्ट करून पोरांना देऊ केलं सार. बायको सुटली होती बिचारी आजारी बेजार. मोठ्यानं लुबाडलं पेन्शन आणि आयुष्य केलं फार. छोट्यानं बळकावलं धन आणि दावलं त्याला दार. आता आजच्या पारावर एकटाच असतो ना, कुणाशी बोलतो ना कुणाचं ऐकतो. डोळे मिटून आजच्या मरणाची वाट बघतो. खरं सांगतो, जेव्हा जेव्हा त्याला बघतो तेव्हा त्याच्या मनात एकच कविता सुरू असते. कोणी घर देतं का? घर कोणी घर देत का? घर या माताऱ्या जोडप्याला कोणी घर देत का? घर हे म्हातारा जोडप पेन्शन वाचून घरा वाचून पोरांच्या माया वाचून त्या पारावर झोपतय. हे म्हातारा जोडप अन्न वस्त्र निवारा यासाठी झुंजतय. हे म्हातारा जोडप म्हातारं शरीर घेऊन त्या जनावरांच्या जगात माणूस की शोधत येतय. या जोडप्याला कोणी घर देत का रे? असे अनेक अच्छे आपल्यामध्ये आहेत ज्यांचं पेन्शन आणि घर बळकावून त्यांना म्हातारपणात मुलं सोडून गेली. अशा अनेक समस्या घेऊन तुम्ही भरोसा सेलकडे जाऊ शकता आणि कायदेशीर मदत मिळवू शकता. दादा आजोबा पोलीस खात्याला आशीर्वाद देतील. अहो आजोबांचे आशीर्वाद तर आहेत आणि त्याचप्रमाणे भरोसा सेलचे आशीर्वाद अशा लहान मुलांवर पण आहेत. चला दाखव. मला पण घ्यायला रे. ए दादा मला पण घ्यायला रे. काय रे दादाला शाळेत तोडली माझी. रोज व्यसन करतात आणि आईला त्रास देत असतात. काल मला म्हणाल आता शाळा बंद, आईला मदत करायचे पैसे कमवायला. अरे पैशाची रडतोय तू. हे तर पैसे कुठनं आले माहिती का? हा जिग्या बाहेरकडनं. तू बंद झालं तिथं काय पण ते जे सांगतील ते काम करायला लागणार. हा आता पैसे पाहिजे का तुला? त्या गण्याची सायकल चोरू त्या आधी तू जरा हे का तर तरी तोची. पैशासाठी तर काही करण अभ्यासासाठी शाळेत मास्तरांचं ऐकायचो आता पैशासाठी कोणाचं पण ऐकेन. मुलांनो आता ते जिक्या बाईकडे नाही जाईल, आता भरोसा सेलकडे जाईल कारण तिथे तुम्हाला तुमचं बालपण परत मिळू शकतं.
आणि तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, कृपया अशा मुलांशी बोला, त्यांना समजून घ्या आणि आपल्या समाजात त्यांना जगण्याची पुन्हा एकदा एक संधी द्या, कारण हीच मुलं आपल्या देशाचं भविष्य आहे. आणि मुली हे झालं मुलांचं, पण मुलींचं सांगायचं झालं तर याहूनही खडतर कवितेतून सांगायचं झालं तर देणारी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. हिरो कोळ तुम्ही कडून घ्यावं तिचं आयुष्य खोडून, सह्याद्रीच्या कड्यावरून द्यावं तिचं बालपण लोटून, वेळा बेसाव तरणीकडून सावध केले तारुण्य जातो. देणारीने देत जावे आणि घेणाऱ्याने घेतच जावे, करून प्रत्येक देणारी वरती देण्याचे संस्कार करावे. स्त्रीने लाजावे, नजरेने फक्त पाय पाहावे, दुसऱ्यांची उजी ढकलण्यासाठी या बोजड गाड्या खालचे एक शोषित दाखवावे. नाही तू जाऊ, नाही तू जाऊ, तू पहाटेस अन्याय झाला तो प्रतिकार, डोळे उघडकर शक्ती स्वीकार, लढव सगळी गुलामी, घडव स्त्री नारायणी नमामी. बरोबर, मुली पण या देशाचं भविष्यच आहे, कारण मातीशिवाय झाड उगवू शकत नाही. तुमच्या शरीराचा कोणता अवयव हो, तुमच्या माणूसपणाची सुजानता ठरवत नाही. तुझी शक्ती ओळख, प्रेम, मैत्री, आकर्षण या तुझ्या मृदू स्वभावाच्या गुणधर्मांचा कोणाला गैरफायदा ठेवू देऊ नको. तुझ्या संकटावर मात करणाऱ्या बुद्धीवर विश्वास ठेव, आणि या वाटेवर कुठली समस्या आलीच तर भरोसा असेल सदैव तत्पर आहेच. कौशल्य प्रशिक्षणाने तुम्ही तुमच्या आयुष्याची गुणवत्ता वाढवू शकता. अरे रे 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 हा, अरे भले भले भूलले दुश्मन, दुश्मन दुश्मन सर्वनाश करी गुण गान रे, जान 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 तरी दुश्मनाला जान रे. अरे पेळले 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 हात त्यांना विस्तवाच जान रे, जान 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 तरी दुश्मनाला जान रे. आपल्या पोलीस बांधव आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करायला तयार असतात, पण कधी कधी संकट आपल्या वस्तीत, आपल्या घरात आणि आपल्या खिशात असतं आणि आपल्याला जाणवतही नाही. या यंत्राच्या जगात एक भलं मोठं जाळं निर्माण होतंय आणि ते जाळं आपल्या वस्तीत, आपल्या घरात आणि आपल्या खिशात येऊ पाहते. दार वाजते, दार वाजते, हॅलो. हा हॅलो, मी तुमची मैत्रीण बोलते, मला तुमचा ओटीपी हवाय. हा देतो देतो. हॅलो. हा हॅलो, तुम्ही लुटले गेले आहात, तुम्ही लुबाडले गेले आहात, तुमचा फोन नंबर आणि फोटो ऑनलाईन सोडला गेला आहे. म्हणजे थोडक्यात तुमची वाट लागलेली आहे. काय थोडक्यात तुमची वाट लागलेली आहे. हॅलो, फोन मधून कोणी येत नाही तो. ओटीपी बँक डिटेल्स देऊ नका, पिन फोटोज देऊ नका, गैरवापर होईल, गैरवापर होईल. ही माझी, ही माझी, ही माझी, ही माझी, ही माझी फॅमिली, हा माझा भाऊ, ही माझी आई, ही माझी. आम्ही खूप खूप बोलतो, आम्ही ऑनलाईन असतो. हा फेसबुक वर, या व्हॉट्सअप वर, तो इंटरनेट वर, मेसेज वर आम्ही खूप खूप बोलतो. आम्ही ऑनलाईन असतो. आमचे, तुमचे, यांचे, त्यांचे, चांगले, वाईट, खोरे, खोटे, गेम्स, 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 गेम्स घेऊन भावाने आत्महत्या केली. माझी आई आता मला दिसते नाशी झाली. बायको ऑनलाईन गेली की गेली. मी खूप खूप रडतो. आता मी एकटाच असतो. टेक्नॉलॉजीचा अपग्रेड, सायबर सिक्युरिटी नियम पाळा. फायद्याचं राहील, मदत होईल, फायद्याचं राहील, मदत होईल.
उभा केलं तो फक्त पण तुम्ही फोन मध्ये नेलं तेच तर केलं हातातलं यंत्र वर खाली केलं फटक पण तुम्ही खिशामध्ये नेलं नेलं ते नेलं तो आला पण केलं आजी मामी दादा काका यांना विचारलं चालेल का खबर आतली यांची माहिती काढून घेतली बदाबदा घेतली अशी बदाबदा घेतली झाडू सारखी खाली घसरली तरांनी आपली थोडी पसरली आता पेगा खबर आतली कशी अजूनची काढून घेतली माझे सगळे महत्वाचे डॉक्युमेंट्स कागदपत्र पर्सनल फोटोज व्हिडिओज सगळी पर्सनल माहिती त्या मोबाईल मध्ये होती आणि ही सगळी माहिती त्या चोरट्यांनी माझ्या एका चुकीच्या चालेलमुळे काढून घेतली. माझ्यासारखे फसू नका. प्रत्येक ऍपला सगळी माहिती अलाव करू नका. सावध राहा, सतर्क राहा. सायबर क्राईमशी निगडीत कोणत्याही शंकेसाठी आणि समस्येसाठी तुम्ही सायबर सेलची मदत घेऊ शकता. या सायबर गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी एक पाऊल पुढे राहा, एक पाऊल पुढे राहा. धन्यवाद. सुखी रहा, सुरक्षित रहा, आनंदी रहा.